सब्सक्राइब करा मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलला आणि बेलच्या चिन्हाला प्रेस करा, याने तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले मिळेल आणि तुम्ही माझी नवीन एकही रेसिपी मिस नाही करणार. तर एकदम कुरकुरीत डोसा घरच्या घरीच काहीच जास्त सामान न वापरता, एक्स्ट्रा काही डाळी न वापरता एकच डाळीच्यात मिक्स केल्यावर डोसा खूप छान बनतो. आणि पीठ कसं भिजवायचं ते फुल प्रोसेस मी डोसेची इथे तुम्हाला दाखवणार आहे. तर नेहमीप्रमाणे तुम्ही पटणी जे तांदूळ येतात ते इथे घेतलेले आहे. कोणते पण तांदूळ तुम्ही वापरू शकता, आंबेमोहर किंवा तुकडा बासमती पण वापरू शकता. 2 कप इथे घेतलेले आहे तांदूळ आणि त्याला 1 कप पांढरे उडदाची डाळ घेतलेली आहे. अख्खे पांढरे उडीद पण तुम्ही वापरू शकता पण व्हाईट वापरायची आहे. आणि थोडीशी त्याच्यात एक मूठ भरून अशी त्याला मुगाची डाळ याच्यात टाकून द्यायची आहे. जेवढी हातात तुमच्या बसेल तेवढीच टाकायची आहे, चमचा एक चमचा जास्तीत जास्त. आणि हे दोन्ही आता आपल्याला व्यवस्थित स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. हे सगळं धुवून झालेलं आहे आणि याला आता 5 ते 6 तास असंच भिजू द्यायचं आहे. 2-3 तास नाही भिजू द्यायचे, 4 ते 5 तास भिजले की मग तांदूळ खूप छान भिजतात आणि डोसा पण त्याला आंबूसपणा छान येतो आणि मग फुलतो खूप छान व आणि डोसा चिटकत नाही मग तव्याला त्याच्यामुळे. आता हे सगळं भिजून तयार झालेलं आहे, मिक्सरमध्ये याचं आता वाटण करून घेऊया. इडलीला थोडंसं जाडसर काढा लागतं, तसं डोशाला एकदम फाईन पेस्ट याची करून घ्यायची आहे. यापूर्वी इडलीची पण रेसिपी मी टाकली आहे बिना सोडा वापरता, ती तुम्ही पाहिली नसेल तर बघू शकता. तर तांदूळ काढून झालेले आहे आणि डाळ पण एकदम अशी फाईन एकदम वाटून घेतलेली आहे याची मऊ पेस्ट डाळीची. आता दोन्ही इथं मिक्स करून घेतलेलं आहे, वेगळं वेगळं वाटून घेतलं होतं पहिले मी. त्यामुळे ते फर्मेंट करायचं आहे, याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे. थोडंसं मीठ मी इथे घालून ठेवते आहे आत्ताच फर्मेंट करण्यासाठी. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पण मीठ याच्यात घालून घेऊ शकता, पण मिठाने अजून छान ते फर्मेंट होतं आणि मुरतं छान पीठ मग. आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे घट्ट आहे पण जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी डोसे बनवू त्यावेळेला आपण पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आता हे सगळं मी नीट इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला झाकून ठेवून देणार आहे रात्रभर असंच बाजूला. म्हणजे 5 ते 6 तास असेच होऊन जातात रात्रभर ठेवले की व्यवस्थित मुरतं ते. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया आपण, पीठ फुललेलं आहे व्यवस्थित, ते एकदम आंबूसपणाला छान आलेलं आहे आणि पीठ पण एकदम फर्मेंट झालेलं आहे छान. दाखवते मी तुम्हाला, फुललेलं दिसत असेल तुम्हाला पीठ. आणि मी बिलकुल सोडा याच्यात घालणार नाही, जसं मी इडली करताना पण कधीच सोडा वापरत नाही, तरी पण स्पॉन्ज ही एकदम व्हाईट कलरची स्वच्छ इडली बनते. त्याचप्रमाणे डोसे पण तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. मुगाची डाळ घातल्याने खूप छान लागतात डोसेने, कुरकुरीतपणा पण येतो. मेथी वगैरे काही घातलेली नाही, आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. डोसे बनवायला चालू करूया. मिठाचं पाणी घेतलेलं आहे आणि तूप लावणार आहे मी. तूप नसेल वापरायचं तर बटर पण तुम्ही वापरू शकता. आणि बॅटरची कन्सिस्टन्सी आपण डोशाला जशी ठेवतो त्याप्रमाणे तुम्हाला हे ठेवून घ्यायचे आहे. याचे उत्तप्पे पण बनवू शकता आणि आप्पे पण याचे इथे तुम्ही बनवून खाऊ शकता. आप्प्याची पण हिरव्या मुगाच्या आप्प्याची रेसिपी मी टाकलेली आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन वेगळेवेगळे तुम्ही साऊथ इंडियन डिशेस, नॉनव्हेज, व्हेज सगळे प्रकार मी प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहे. केकचे पण ते तुम्ही पाहू शकता. पाणी टाकून आता कन्सिस्टन्सी मी याची ॲडजस्ट करून घेणार आहे डोशाला लागते तशी. आणि तवा गरम करत ठेवलेला आहे इथे. नॉनस्टिकचा तवा नसेल तर नॉर्मल तुमच्याकडे जो तवा असतो त्यावर पण तुम्ही हे करू शकता. तर तवा आता इथे चांगला गरम झालेला आहे, त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहे मिठाचं. आणि त्यानंतर आता हे पुसून घेणार आहे मी टिश्यू पेपरने किंवा पेपर नॅपकिनने, कपड्याने असेल तर कपड्याने तुम्ही पुसू शकता. आणि आता तयार बॅटर याच्यावर घालून डोशाला असं फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला खूप पातळ आवडत असेल तर खूप पातळ पण तुम्ही करू शकता. मला एकदम पण पतला आवडत नाही त्यामुळे मी ह्या पद्धतीने इथे डोसा करून घेणार आहे. आणि याला आता व्यवस्थित एका साईडने नीट असं तव्यावर शिजू द्यायचं आहे, शिजल्यासारखं भाजल्यासारखं होऊ द्यायचं आहे डोसा नीट. आणि निघून आलेला आहे ॲटोमॅटिकच, अजून तुम्ही चमचा पण लावलेला नाही आहे. थोडंसं तूप मी इथे लावते आहे, बरेच जण नाही लावत पण मी लावते, मला आवडतं. बटर पण तुम्ही वापरू शकता. आणि यामध्ये तुम्ही वेगवेगळे डोसाचे प्रकार करू शकता की पावभाजी डोसा, नूडल्स डोसा, जे पाहिजे ते तुम्ही याच्यात फिलिंगमध्ये डोसामध्ये भरू शकता. दुसरा एक परत लावून दाखवते मी तुम्हाला. प्रत्येक वेळेला त्यावर पाणी शिंपडून तुम्हाला पेपर नॅपकिन नाही ते पुसून घ्यायचं आहे. जेव्हा डोसा तुमचा बनेल, नवीन डोसा बनवताना तुम्हाला तवा साफ करून घ्यायचा आहे. आणि बॅटर ह्यावेळेला थोडं कमी घालते आहे मी, पतला पण एक करून दाखवते. जाळी खूप छान पडते मग. आत्ताच जाळी पडायला चालू झालेली आहे, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि लगेचच्या लगेच हा डोसा बनतो, जास्त वेळ लागत नाही पतला लावल्यामुळे. आणि डोसा तुम्हाला दिसत असेल किती छान बनलेला आहे, बिलकुल सोडा वापरलेला नाही याच्यामध्ये. आणि चटणी बनवून तुमची चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. यापूर्वी डोशाची चटणी, अशी खोबऱ्याची चटणी, ओल्या नारळाची रेसिपी टाकलेली आहे, ती पाहिली नसेल तर तुम्ही जाऊन प्लेलिस्टमध्ये पाहू शकता.
तर तुम्ही सांबार सोबत, बटाट्याची भाजी सोबत, ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत हा डोसा तुम्ही खाऊ शकता. आणि डोसा कुरकुरीत आणि खूप छान लागतो. चटणी पण ही खूप टेस्टी, तडक्यावाली चटणी तिखट छान लागते. डोसाची ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सोबतच मनीष रेसिपी या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत. बाय बाय.